लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज श्रमिक दिवस के अवसर पर नई मुंबई शिवसेना और विजय नाटा फाउंडेशन ने तुरबे इलाके में मुफ्त राशन वितरण कार्यक्रम चलाया। इस दौरान शहर प्रमुख विजय माने, उप जिला प्रमुख मिलिंद सूर्य राव समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे, जिनके हाथों तुरबे नाका और इंदिरानगर इलाके में नाका कामगारों को राशन किट का वितरण किया गया। शिवसेना पदाधिकारियों ने कहा कि कोरोना और लॉकडाउन के कारण नाका कामगार बेहाल हैं, इसलिए विजय नाटा फाउंडेशन राशन किट के जरिए उन्हें राहत देने की कोशिश में जुटा है। देखिए रिपोर्ट। कहते हैं कि जब मुसीबत हो तो छोटी सी मदद भी बड़ी राहत बन जाती है। तस्वीर में दिख रहे इन नाका कामगारों के लिए यह राशन किट भी इसी तरह की राहत है। श्रमिक दिवस पर आज यह राहत नई मुंबई शिवसेना और विजय नाटा फाउंडेशन की ओर से बांटी गई। इस अवसर पर शहर प्रमुख विजय माने, उप जिला प्रमुख मिलिंद सूर्य राव, उत्तर भारतीय मोर्चा के जिला प्रमुख कमलेश वर्मा और प्रदीप बाघमारे, तैयब पटेल, महेश कोठीवाले समेत कई पदाधिकारी मौजूद थे। उन्होंने श्रमिकों और जरूरतमंदों को खाद्यान्न किट वितरित करते हुए विश्वास जताया कि इससे उन्हें लॉकडाउन की तंगी में राहत मिलेगी। लॉकडाऊन मध्ये मला वाटते तिसरी वेळ आहे नाटा साहेबांच्या मार्फत या ठिकाणी अन्नधान्य वाटप गरजू लोकांना। आज तुम्ही बघितलं असेल तुर्बे विभागामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे आणि लॉकडाऊन मध्ये प्रत्येक रिक्षा चालक असेल, नाका कामगार असेल, अशी खूप बिकट परिस्थिती असताना मी खरोखर नाटा साहेबांचं अभिनंदन करेन की तुमच्यासारख्या एवढ्या चांगल्या नेतृत्वाने आज गोरगरिबांची काळजी घेणारा नेता आज नवी मुंबईमध्ये मिळालेला आहे। आज ही सुरुवात आहे, येणाऱ्या 8 दिवसमध्ये मिलिंद असेल, आम्ही असेल, वाघमारे असतील, सर्व मंडळी नवी मुंबईमध्ये 50 ते 60 ठिकाणी आम्ही विजय नाटा साहेब यांच्या मार्फत ज्या गरजू लोकांना, गरीब म्हणणार नाही, गरजू लोकांना आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत। नेते नवी मुंबईमध्ये खूप नेते होऊन गेले पण नाटा साहेबासारखं एवढं चांगलं नेतृत्व आज नवी मुंबईमध्ये काम करते, कारण आज गरज आहे। आज जनता नागरिकांचे एवढे हाल अपेष्टात चाललेले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एवढं चांगलं काम करतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार राजन विचारे साहेब असतील, यांच्या पायावर पाय ठेवून यांच्या मार्गदर्शनाखाली नाटा साहेबांच्या नेतृत्वाखाली नाटा साहेब फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येणारे 8 दिवस गरजू नागरिकांसाठी व गोरगरिबांसाठी 5 ते 10 हजारापर्यंत आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत। लॉकडाऊनमध्ये दोन ते तीनदा आम्हाला ते राशन वाटप झालेलं आहे त्या झोपडपट्टी भागामध्ये। आज त्यांचं आज किट वाटप झालेलं आहे। त्या किटच्या वाटप माध्यमातून लोकांमध्ये घरातमध्ये राशन नसताना आज त्यांच्या घरामध्ये कमीत कमी एक महिना घर चालेल अशा पद्धतीने राशन वाटप केलेलं आहे। मी त्यांचा खूप आभारी आहे आणि आमच्या झोपडपट्टीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद म्हणतो। यहाँ उप जिला प्रमुख मिलिंद सूर्य राव ने विजय नाटा फाउंडेशन की ओर से चलाए जा रहे जनसेवी उपक्रमों की जानकारी देते हुए कहा कि नई मुंबई शिवसेना लॉकडाउन से त्रस्त नागरिकों की सेवा के लिए हर समय तैयार है। शिवसेना पदाधिकारियों ने कहा कि ऐसा मदद अभियान अब हर इलाके में चलता रहेगा। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।